नमस्कार, पोळ्या प्रुडंट खबरो। लोकसभा झेडपी इलेक्शनाची तयारी, मगोचे अध्यक्ष दीपक मंडा विधानसभेत उमेदवार घालल्या, सगळ्या मतदारसंघांनी तयारी, मगोचे काय फुडारी, सरकाराचे बेजार। जायका केशीन सरकाराक धक्को, आदलो मुख्यमंत्री दिगंबर कामत सुप्रीम कोर्टान अटकेतल्यान सुटलो, सरकाराच्या जामिनांक दिल्ले आवाहन कोर्टान मारले भायर। नॉर्थ गोवा पीडीएचे 2 ते 3 कुडके करपाचो युती सरकाराचो प्लान, एक कुडको बाबुशाक, गोवा फॉरवर्ड राजी, बीजेपीतल्यानूच नाराजी, निर्णय 30 ऑक्टोबराक। सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांचे चौकशे आड, राजस्थानातल्या बीजेपी सरकाराच्या आदेशाचेर गोयानूय अलर्ट, काँग्रेस तापयता इशू, गोयानूय कायदो यो येता, काँग्रेस घालता भय। जीएसटी लायल्या, तियात्रा पडटली बंद, गोयचे तियात्र सालवार करूंक तियात्रांक जीएसटीतल्यान भायर काडपाक यत्न, गोवा फॉरवर्ड रवींद्र भवनातल्यान करता केसीची तयारी। आणि गोयांत वुशु खेळाचो प्रसार करपाचे हेतान शिवोले एसएफएक्स हायस्कुलांत जाले ट्रेनिंग कॅम्प, कोच पावलो फर्नांडिसान भुरग्यांक शिकयल्यो वुशुच्यो बारीकसाणेच्यो टेक्निकल गजाली। मगो लोकसभे बरोबर झेडपी इलेक्शनाच्या तयारीक लागल्या, मतवेचणूक लढयतले काय ना ते थारिल्ले ना। मगोची सोमारा केंद्रीय समितीची पणजे खासा बसका झाली, उपरांत अध्यक्ष दीपक ढवळीकर मिडिया कडेन उलयलो। मगो विधानसभा वेचणूक लढयल्ली त्या मतदारसंघांनी खंय पक्षाचे काम चल्ला, पक्षान केंद्रीय समितीचो कार्यकाळ आणि 2 वर्सांनी वाढयला, मगोचे काय फुडारी, सरकाराच्या कारभाराचेर सॅटिस्फॅक्ट ना। लोकसभा इलेक्शन पक्षाच्या मतान आम्ही लढवपाची तयारी करची असे आज पक्षाच्या माध्यमातल्या सगळ्या मेंबराच्या माध्यमातल्यान सूर आयला। त्या खातीर पक्ष कार्य वाढवपाचे, पक्ष कार्य फुडें व्हरचे, आणि ह्या खातीर आम्ही आज 2 वर्सांची समिती आमची एक्सटेंड करता। मगो पक्षाक फाटल्या विधानसभे निवडणुकीक 12-13% मतां मेळिल्लीं आसा चड 2, आणि लोकसभेक फुडें जिल्हा पंचायत निवडणूक आसा, हातूंतल्यान जो कितें रिजल्ट येता तेचेर आमी फुडें वतले। कशें फुडें वतले अजून आमी कसलोच निर्णय घेवंक ना, पूण आमी तयारी करता लोकसभेचो, जिल्हा पंचायतीचो। ते 6 महिने पहिले आम्ही निर्णय घेतले, आम्ही कसलाच निर्णय आम्ही घेऊ ना, पण आम्ही तयारी करतले, आम्ही तयारी करतले। काही पक्ष उगीच मगो पक्षाचे टीका करतात, त्याचा आयच्या आम्ही आमच्या समितीन तो निषेध व्यक्त केला, आणि ही टीका मगो पक्ष तरी खपवून घेऊचो ना असा स्पष्ट इशारो आयच्या हेतून आमच्या बैठकीतल्यान दिला गेला। मगो पक्षाचे जे उमेदवार फाटले फावटी जे खंय खंय उभे राविल्ले ते सगळी कडेन मगो पक्षाचे कार्य परत एकदा जोरात चालू करपाचोय निर्णय ह्या बैठकीक जाल्लो आसा। आमच्या बैठकीत काही कार्यकर्ते, काही मेंबर नाराजी व्यक्त केल्या, काम सारखेच जायना सरकारा कडेन, गोंधळ जाता, ॲडमिनिस्ट्रेशन सारखें चलना म्हणून एक नाराजी व्यक्त केल्या, डिफरंट इश्यूचेर नाराजी व्यक्त केल्या, खुबशे इश्यू ताणी मांडल्या, कळ्ळें न्ही। पण त्या इश्यूचेर आमी म्हणलां की अजून आमी थोडो ते 6 महिने 8 महिने वाट पळोवया, आमी बी आमी अशे एक सरकाराची एफिशियंसी किंवा परफॉर्मन्स हेचेर आमी वॉच दवरुया, आणि जर तर आमकां कितें तरी अटकळटा जाल्यार आमी तेचेर भाष्य करूया आणि तांकां कळोवया। जायका केशीन गोय सरकाराक धपको, आदलो मुख्यमंत्री दिगंबर कामतीक सुप्रीम कोर्टानूय थाकाय,
जायका लाचखोरी प्रकरणात दिगंबर कामतीक दिल्लो अटकपूर्व जामीन रद्द करचो म्हणून गोय सरकारान सुप्रीम कोर्टाक घाल्ले स्पेशल लीव पिटिशन भायर पडले. सुप्रीम कोर्टान सोमारा एका उतरान आव्हान अर्ज भायर मारलो म्हणून निकाल स्पष्ट केलो. हे केशीन कामतीचेर 2 वर्सां फाटीच चार्जशीट फायल जाला आणि आता क्राईम ब्रांच ताची कस्टोडियल चौकशी करूंक सोदता. आता कामतीक भितर ओडूंक मेळना. घेऊया एक ब्रेक.